दक्षिण आफ्रिका चोकर्स था चोकर्स हे और चोकरस रहेगा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत त्याचं कारण ठरला नेदरलँड विरुद्धचा सामना चला तर जाणून घेऊया या, या सामन्यात नेमकं काय घडलं नमस्कार मी अक्षय तुम्ही पाहता लेट्सअप मराठी दक्षिण आफ्रिकेच्या हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी हिरावून घेतो हा इतिहास आजवर क्रिकेटप्रेमींनी पाहतला आहे त्यामुळे यंदा तरी आपल्यावरील चोकर्स हा डाग पुसण्याची दक्षिण आफ्रिकेची धडपड सुरू होती मात्र साखळी फेरीतच पराभवामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला यंदाच्या विश्वचषकातील हा दुसरा मोठा उलटफेर पाहायला मिळाला अगोदर अफगाणिस्तानने इंग्लंडला धक्का दिला त्यानंतर आता दुबळ्या नेदरलँडने बलाटे दक्षिण आफ्रिकेला नमवले या निकालानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेने पुन्हा चोकर्स असल्याचं सिद्ध केलं यावरून क्रिकेट चाहत्यांना शेअर करायला मात्र रान मोकळ आणि त्यांनी त्या संधीचं सोनं देखील केलं दक्षिण आफ्रिकेच्या नशिबातून चोकर्स हा टॅग पुसला जातोय अशी चर्चा पहिल्या दोन सामन्याच्या निकालावरून लावली जात होती त्यांनी पहिल्या सामन्यात पाच वेळा वर्ल्ड कप चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला नमवले आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला मोठ्या फरकाने हरवले त्यामुळे आफ्रिकेला तिसरा पेपर नेदरलँड सोबत फारसा कठीण जाईल असे कोणालाही वाटले नव्हते मात्र झाले उलटेच पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेसमोर त्रेचाळीस ओव्हरमध्ये दोनशे से सेहेचाळीस धावांचे आव्हान दिले ते आव्हान आफ्रिकेने हाताने जड केले आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर आणि केशव महाराज वगळता कोणालाही फारशी चमक दाखवता आली नाही त्यांनी नियमित अंतराने फलंदाज गमावल्याने हो आफ्रिकेने सोपा पेपर अवघड करून टाकला दुसरी आणि महत्वाची बाब म्हणजे दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकातही नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता त्यामुळे आफ्रिका त्यांना हलक्यात घेईल असं वाटलं नव्हतं हो मात्र नेदरलँडने विजयाची परंपरा कायम ठेवत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला अक्षरशः लोळवली दक्षिण आफ्रिकेचा हा पराभव कर्णधार टेंबा बहुमाच्या संघाला दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे कारण त्यांना हरवण्यात त्यांच्याच एका माजी खेळाडूचा हात होता त्याचे नाव आहे अष्टपेलू रॉयल ऑफ व्हॅन डर तो काही वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी खेळला होता मात्र दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्याने आपला मोर्चा नेदरलँडकडे वळवला त्यामुळे डच संघातून खेळणारा हा माजी आफ्रिकन खेळाडूच या पराभवाचे कारण ठरल्याचे बोलले जात आहे सोपं वाटणारा संघ किती कठीण लढत देऊ शकतो हे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दिसून आले त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही शिवाय ताज्या बातम्या आणि माहितीपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा लेट्सअप मराठी धन्यवाद